हाय फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? मजेत ना? माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. तर चला, आज आपण भरलेले टोमॅटो करणार आहोत. असे कडक टोमॅटो घ्यायचे आणि लाल लाल टोमॅटो बघून घ्यायचे, असे मोठे, म्हणजे छान लागतात चवीला आणि भरायला पण व्यवस्थित भरले जातात. आणि असा देठाकडचा भाग थोडासा जास्तीचा काढायचा आणि असं खोलगट वाटीचा आकार करून घ्यायचा आणि मधला भाग बियांचा तो काढून टाकायचा. अशा प्रकारे सगळे टोमॅटो आपण चिरून घेऊया. सगळे टोमॅटो असे वाटीच्या आकारासारखे खोलगट असे बिया काढून घेतलेले आहेत. आपण वांग्याच्या फोडी करतो तशाच प्रकारे अर्धा चिरून चार भाग करून घेतले ना, अर्ध्या टोमॅटोपर्यंत, तरी छान भरले जातात आणि आतपर्यंत शिजले जातात. आता मसाले बघूया काय काय घेतले ते. हा कांदा लसूण मसाला घेतला आहे मी 3 चमचे. घरचा कांदा लसूण मसाला आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकता. 1/4 चमचा हळद आणि हा मोठा चमचा मी गरम मसाला घेतला आहे. आणि ही कोथिंबीर भरपूर चिरून घेतले धुवून. आणि हा चिकन मसाला आहे 1/2 चमचा. आणि हे आलं लसूण आणि हिरव्या 2 मिरच्या त्याचा ठेचा करून घेतला आहे मी. आणि हे चवीनुसार मीठ, एवढाच मसाला लागणार आहे आपल्याला. आणि हे शेंगदाणे मी थोडेसे भाजून त्याचा कूट करून घेतला आहे. थोडासा जाडसर करून घ्यायचा. 1/2 वाटी आहे हा कूट, हे बघा. आणि हे 2 मोठे कांदे मी एकदम बारीक चिरून घेतलेत. 1/2 कांदा मी भरण्यासाठी वापरणार आहे आणि 1/2 फोडणीसाठी. याच्यातला 1/2 कांदा आपण घेऊया. शेंगदाण्याचा कूट मात्र सगळा घ्यायचा. आणि कोथिंबीर आणि हे मसाले सगळे घेऊया. सगळे मसाले मिक्स करून घ्यायचे चांगले. खूप मस्त आणि टेस्टी लागतात भरलेले टोमॅटो. 30-30 भाजी खाऊन आपल्याला कंटाळा आलेला असतो, म्हणून कधीतरी आठवड्यातून एकदा आपण भरलेले टोमॅटो केले की मुलांनासुद्धा वेगळा प्रकार होईल आणि छान भाजी होते, म्हणून सगळे खाल्ले जातील टोमॅटो. हे बघा, मस्त असे मिक्स करून घ्यायचे. पूर्ण मसाले शेंगदाणे आपला एकजीव झाले पाहिजेत. हे बघा झालेत. आता मिक्स करून आता टोमॅटोमध्ये असे दाबून भरायचे. 2 चिरा तुम्ही मारून घेतल्या तरी चालतील दोन्ही साईडनी. म्हणजे जेव्हा आपण शिजायला ठेवतो टोमॅटो तेव्हा चांगले शिजले जातील आतपर्यंत. आणि नाही चिरले अशी खोलगट वाटी ठेवली तरी चालते. असे पूर्ण टोमॅटो आपण भरून घेतलेत, एकदम दाबून भरलेले आहेत. आता पॅन हा मी गॅसवर गरम करायला ठेवला होता. आता तेलसुद्धा आपण त्यामध्ये 3 ते 4 चमचे मोठे तेल घातलेले आहे. आणि आता जिरं मोहरी 1/2 चमचा टाकायची आणि तडतडली चांगली की मग आपण राहिलेला तो 1/2 कांदा मी त्यामध्ये चांगला भाजून घ्यायचा. कांदा 1/2 भाजत आला की मग आपण खमंग भाजला गेला की मस्त त्याचा रंग बदलला की मग आपण त्यामध्ये काश्मीरी लाल पावडर घातली मी 1/2 चमचा.
पाणी पुन्हा एकदा परतून घ्यायचं। मस्त परतून झालं की मग आता राहिलेला जो आपण टोमॅटो भरून राहिलेला मसाला आहे तो सगळा घालायचा आणि पुन्हा एकदा चांगलं परतून घ्यायचं। जास्त परतवायचं नाही, गॅस एकदम कमी करायचा आणि हा मसाला सारखा असा पसरवून घ्यायचा, एकसारखा पसरवून आणि आपण त्यावर टोमॅटो शिजण्यासाठी ठेवणार आहोत। गॅस मात्र एकदम लो ठेवायचा म्हणजे मसाले आपले लागले जाणार नाहीत खाली। एकदमच जर कोरडं असेल तर थोडंसं पाणी घातलं तुम्ही तरी चालेल, नाहीतर एकदम करपून जातील मसाले। आणि टोमॅटो जे साईड आपण मसाल्याने भरली होती ती साईड खाली करून ठेवायची, म्हणजे 2 ते 3 मिनिट आपले मसाले चांगले शिजले जातील सुरुवातीला, आणि झाकण ठेवून 2-3 मिनिट आपण असंच वाफेवर शिजवणार आहोत। हे बघा 2 ते 3 मिनिटांनी असे पलटी करून घ्यायचे। हे बघा मसाल्याला पाणी सुटलंय तुम्ही बघू शकताय, आणि सगळे पलटी करून घेतले की पुन्हा एकदा झाकण ठेवायचं आणि 1 मिनिटभर आपण तसंच शिजवू द्यायचं वाफेवरच। आणि नंतर आपण यामध्ये 1/2 ग्लास पाणी घालून शिजवून घ्यायचं आहे। हे बघा चांगले शिजले आहेत आपले टोमॅटो। मध्ये मध्ये 1-1 मिनिट झाला की मग असे जी बाजू आपली शिजली नाही ना त्या बाजूने आपल्याला पलटी करायची आहे टोमॅटो। दर 1 मिनिटांनी असे पलटी करून घ्यायचे आणि आपण पाणी घातल्यावर मग चांगले टोमॅटो शिजले जातील। 1/2 ग्लास फक्त पाणी घालायचं आणि नंतर शिजवायचे आहेत। एकदम मस्त टेस्टी असे टोमॅटो लागतात, तुम्ही करून बघा ही रेसिपी। आणि मी केलेली ही टोमॅटोची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि ज्यांनी ज्यांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी प्लीज करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबा। हे बघा मस्त टोमॅटो शिजलेत आणि आता आपण काढून घेऊया प्लेटमध्ये। ही भाजी तुम्ही मुलांना डब्यासाठी किंवा प्रवासासाठी आपण भाकरीबरोबर चपातीबरोबर खूप छान असे मस्त लागतात भरलेले टोमॅटो। तुम्ही करून बघा ही रेसिपी आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपीसह। तोपर्यंत मस्त खा, स्वस्थ राहा आणि काळजी घ्या स्वतःची इतरांची। आणि माझ्या रेसिपीज पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू। आणि भरलेले टोमॅटोंची रेसिपी कशी वाटली आवडली असल्यास कमेंट करून नक्की सांगा।